नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्ते विद्यार्थी मित्रों, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 पूर्वतयारी सेतु अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 1, विषय है विद्यार्थी मित्रों परिसर अभ्यास भाग 1। तर विद्यार्थी मित्रों परिसर अभ्यास भाग 1 मधला आपण इयत्ता 5वी आहे, त्यानंतर ही चाचणी विद्यार्थी मित्रों 1 ते 8 आपण अभ्यासलेल्या ज्या कृतीपत्रिका आहेत 1 ते 8 यावर आधारित असून यासाठी गुण आहेत 10 गुण आहेत आणि ही चाचणी सोडवण्यासाठी आहे वेळ 30 मिनिटे। या चाचणीमध्ये कोणकोणते प्रश्न आहेत ते पाहूया विद्यार्थी मित्रों आणि व्यवस्थित विचार करून आपण सोडवायचे आहेत। पहा पहिला प्रश्न कोणता आहे, पहा पहिला प्रश्न आहे आईच्या पोटातून जन्म घेणाऱ्या प्राण्यासमोर बरोबर अशी चिन्ह करा, हे चिन्ह करायचं आहे विद्यार्थी मित्रों, मग करा। पहा शेळी, शेळीच्या पोटामध्ये पिल्लू जन्म घेतो त्याला आपण करडू म्हणतो, म्हणजे पोटातून जन्म शेळी। कोंबडी अंडी घालते म्हणजे कोंबडीला म्हणजे पोटातून जन्म घेत नाही। त्यानंतर सरडा नाही, मानव हो, मानवा च्या पोटामधून दुसऱ्या मानवाचा जन्म होतो हे आपल्याला माहित आहे, आईच्या पोटातून आपला जन्म झालेला आहे म्हणून आपण त्याला खून करायचे बरोबर, आणि कोळी नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रों पाहूया, वेगळा पर्याय ओळखा, याला आहेत 1 गुण, अन्न वस्त्र माती हवा, यामध्ये वेगळा शब्द आहे माती म्हणून या ठिकाणी तुम्ही माती लिहायचं आहे विद्यार्थी मित्रों, माती लिहायचं आहे। त्यानंतर धरण, बोरवेल, हौद, पाणपोई, या ठिकाणी पाणी साठवण्याचे धरण आहे, हौद आहे, पाणपोई, बोरवेल हा वेगळा शब्द आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही काय लिहाल, बोरवेल, बोरवेल हा शब्द तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे विद्यार्थी मित्रों, बोरवेल, बोरवेल। चला त्यानंतर पुढचा आपण पाहूया, सहसंबंध लिहा। पहा विद्यार्थी मित्रों सहसंबंध पावसाळा रेनकोट, हिवाळ्यामध्ये काय वापरतो विद्यार्थी मित्रों आपण, हिवाळ्यामध्ये काय वापरतो, स्वेटर, म्हणून त्या ठिकाणी काय लिहायचं आहे स्वेटर, या ठिकाणी आपण स्वेटर हे लिहायचं आहे, या ठिकाणी स्वेटर, स्वेटर हे लिहायचं आहे। त्यानंतर जास्त पाऊस, या ठिकाणी तांदूळ पेरला जातो, मध्यम पाऊस, या ठिकाणी आपण काय पेरतो गहू, गहू या ठिकाणी गहू हे लिहायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों प्रश्न दुसरा आहे, खालील पैकी पाण्यात विरघळणारे व तरंगणारे पदार्थ वेगळे करा, गुण आहेत 2। बघा विरघळणारे पदार्थ बघा आपल्याला माहीत आहेत, खडीसाखर विरघळते, त्यानंतर बर्फ विरघळतो म्हणून या ठिकाणी बर्फ हे लिहायचं आहे, बर्फ आणि खडीसाखर, काय लिहिल, खडीसाखर, या ठिकाणी खडीसाखर लिहायचं आहे, कडी साखर। त्यानंतर विद्यार्थी मित्रों पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तरंगणारे पदार्थ, तरंगणारे पदार्थ कोणते आहेत, पहा यामध्ये विद्यार्थी मित्रों लिंबाचे बी म्हणून इथं लिंबाचे बी म्हणून लिहायचं आहे तुम्ही, लिंबाचे बी आणि लिंबाचे बी आणि माचीस काळी या ठिकाणी लिहायचं आहे, लिंबाचे बी आणि माचीस काळी या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों आई कालचे पाणी ओतून देत आहे अशा वेळी तुम्ही आईला काय सांगाल, यासाठी 1 गुण आहे ते लिहा। तर आईला कालचे पाणी ओतून देत आहे अशा वेळी तुम्ही आईला काय सांगाल, तर इथं लिहायचं आहे पाणी कधी शिळे होत नाही, पाणी कधी शिळे होत नाही म्हणून पाणी फेकू नको, पाणी कधी शिळे होत नाही म्हणून आई पाणी फेकू नको। त्यानंतर विद्यार्थी मित्रों पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, आपल्याला दिलेल्या पिकासमोर त्यापासून तयार होणारा पदार्थ लिहा, त्यासाठी 1 गुण आहे विद्यार्थी मित्रों लक्षात ठेवा। तर या ठिकाणी पीक दिलेलं आहे पहा ज्वारी, ज्वारी समोर काय त्यापासून तयार होतो आपण माहिती आहे, ज्वारीची भाकरी खातो म्हणून या ठिकाणी भाकरी लिहायचं आहे विद्यार्थी मित्रों, आपण भाकरी खातो का नाही,
म्हणून या ठिकाणी भाकरी हे लिहायचं आहे. त्यानंतर तांदूळ, विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे आपल्या शालेय पोषण आहारामध्ये तांदूळ देतात, तांदळापासून काय तयार केलं जातं तुम्हाला माहिती आहे, भात, म्हणून या ठिकाणी भात लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पहा प्रश्न पाचवा काय दिलेला आहे, खालील विधाने दुरुस्त करून लिहा, त्यासाठी आहे दोन गुण, पाणी गाळल्याने पाण्यातील सूक्ष्म जीव मरतात, दुरुस्त करून लिहायचं आहे, गाळल्याने सूक्ष्म जीव मरतात का हे चुकीचं विधान आहे, म्हणून काय लिहायचं आहे या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रो, पाणी उकळल्याने, पाणी उकळल्याने, उकळल्याने पाण्यातील सूक्ष्म जीव मरतात, काय लिहिणार, पाणी उकळल्याने पाण्यातील सूक्ष्म जीव मरतात हे लिहायचं आहे वाक्य. उकळण्याच्या ऐवजी इथं गाळण्याच्या ऐवजी उकळल्याने लिहायचं आहे, उकळल्याने पाणी उकळल्याने पाण्यातील सूक्ष्म जीव मरतात. त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारलाय विद्यार्थी मित्रो, चपात्या करताना पिठातील कोंडा काढून टाकावा, हेही विधान चुकीचं आहे, दुरुस्त काय लिहाल, चपात्या करताना पिठातील कोंडा टाकू नये, काय लिहाल, चपात्या करताना पिठातील कोंडा टाकू नये, कारण त्यामध्ये पोषक तत्वे असतात म्हणून काढून टाकायचा नाही. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, प्रश्न क्रमांक सहा काय विचारलेलं आहे पहा, शेतातील कामे योग्य क्रमाने लिहा, उपणणी कापणी नांगरणी मळणी पेरणी, मग काय लिहाल त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी मित्रो, बघा पहा काय आहे पहिलं यामध्ये काय आहे, नांगरणी पहिला शब्द आहे या ठिकाणी, नांगरणी पहिल्यांदा आपण नांगरणी करतो, मशागत शेतीची करतो, नांगरणी, नांगरणी झाल्यानंतर काय करतो विद्यार्थी मित्रो, पेरणी, म्हणजेच या ठिकाणी दुसरा काय आहे, पेरणी येईल, पेरणी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पेरणी झाल्यानंतर काय करतो, कापणी करतो, या ठिकाणी कापणी. आणि चौथं काय आहे, मळणी करतो, पिकाची कापणी झाल्यानंतर या ठिकाणी मळणी. आणि पाचवा आहे उपणणी, तर या ठिकाणी उपणणी लिहायचं आहे विद्यार्थी मित्रो. अशा प्रकारे तुम्ही योग्य क्रम या ठिकाणी लावायचा आहे.